अणुसुरक्षा शिखर परिषदेची झाली सांगता, अणुसुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं वक्तव्य, आण्विक तस्करीलाही आळा घालणार। अणुसुरक्षेसाठी भारत 10 लाख अमेरिकी डॉलर देणार। इसिसला समाप्त करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलं मत। आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या सूचित अजहर मसूद याचं नाव नसल्याबद्दल भारतानं व्यक्त केली निराशा। अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाला रवाना, भारतीयांशी साधणार संवाद। विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे खटले मागे घेणार मुख्यमंत्री। राज्यात लघु आणि मध्यम उद्योग वाढीसाठी नवीन विकास संस्था स्थापन करायला शासन प्रयत्नशील असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती। पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपणार। कोलकाता उड्डाण पूल प्रकरणी प्रथम माहिती अहवाल पोलिसांनी नोंदवला, आतापर्यंत 5 जणांना अटक, 2 अधिकारी निलंबित। नागपूर इथल्या मध्य रेल्वेच्या जल पुनःशुद्धीकरण केंद्रामुळे होत आहे वर्षाला 14 कोटी लिटर पाण्याची बचत। ऑटिझम ग्रस्तांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक ऑटिझम दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रत्येकी 50 वॅगन्स असलेल्या 2 मालगाड्यांद्वारे पाणी टंचाई असणाऱ्या लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा होणार। जर्मनीची KfW बँक नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 500 दशलक्ष युरोचं कर्ज सहाय्य करणार। अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं केली आत्महत्या, पोलीस तपास सुरू। इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्य फेरीत दाखल, PV सिंधूचं आव्हान संपुष्टात।